आता प्रॅक्टिस सेट 1.4 माझा शेवटचा पाचवा प्रश्न. ऑब्झर्व द गिव्हन व्हेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट्स. आपली व्हेन डायग्राम दिली आहे पहा, ही व्हेन डायग्राम आपल्याला ऑब्झर्व करायची आणि सात सेट्स आपल्याला लिहायचे आहेत. मग पहा ही व्हेन डायग्राम काय आहे ते, हा युनिव्हर्सल सेट आहे. युनिव्हर्सल सेट मध्ये दोन सेट आहेत, हा सेट ए आहे आणि हा सेट बी आहे. आणि मग आपल्याला या व्हेन डायग्रामच्या सहाय्याने हे खालचे सेट आपल्याला लिहायचे. मग पहिला सेट ए लिहायचा आहे पहा. मग सेट ए काय असेल, दर कितले कळणार आहे. सेट ए, ए मध्ये असणारे सर्व एलिमेंट आपल्याला फक्त लिहायचे. कोणते एलिमेंट आहेत, एक्स वाय झेड यम आणि एन. यम आणि एन आहेत पहा, ते पण ए मध्ये आहेत. ए मध्ये पूर्ण गोल मध्ये असणार जेवढे एलिमेंट आहेत ना, ते सर्व ए मधले एलिमेंट आहेत ना. म्हणजे कोणते आले, एक्स वाय झेड यम एन, हे आले सेट ए मधले एलिमेंट. तुम्हाला सर्व सेट लिहिता येतील, आपण आज सांगितले पाहिजे आपण सेट कसे लिहायचे ते, काही अवघड नाही. तुम्ही आधी मनाने लिहून सा, नंतर माझा व्हिडिओ पाहून चेक करू शकता. सेट बी, सेट बी मध्ये काय आहेत पहा बरं, हे सर्व घटक आहेत. कोणते यातले, ह्या गोल मधले. हा सेट बी आहे ना, यम आहे, एन आहे, पी आहे, क्यू आहे आणि आर आहे. कोणताही क्रम, आधी क्रम कोणताही चालतो, क्रम कसा घ्यावा त्याला काही बंधन नाही. मी आपले एक डावीकडून उजवीकडे जातो, यम एन पी क्यू आर असे घेतो. यम एन पी क्यू हा दुसऱ्या लिपीतला आहे ना, आणि आर हा सेट पी झाला. आता ए युनियन बी, ए युनियन बी याचा अर्थ काय रे, ए युनियन बी याचा अर्थ असे सर्व घटक जे सेट ए मध्ये पण आहेत आणि सेट बी मध्ये पण आहेत. आता यम आणि एन दोन्ही पण आहेत, डबल लिहायचं असतं का, नसतं, एकदाच लिहायचं असतं, बरोबर आहे. म्हणजे कोणता येईल ए युनियन बी पहा बरं, एक्स वाय झेड यम एन पी क्यू आणि आर, हा झाला सेट ए युनियन बी. एक्स आला, वाय झेड यम एन पी क्यू आणि आर, ह्या दोन सेटमध्ये सर्व घटक आपण ए युनियन बी मध्ये घेतले. आता युनिव्हर्सल सेट, युनिव्हर्सल सेटचा अर्थ काय होतो, युनिव्हर्सल सेट मध्ये सर्व घटक असतात त्यांच्यामधले. म्हणजे सेट ए मधलेही असतील, बी मधलेही असतील आणि त्यांच्या बाहेरच्याही असतील. म्हणजे काय काय असणार आहे, एक्स वाय झेड यम एन पी क्यू आर यस आणि पी, हे सर्व घटक ए युनियन बी मध्ये असणार आहेत. म्हणजे एक्स वाय झेड आहे, एम एन आहे, पी क्यू आर आहे, आय एस आहे आणि टी पण आहे. हे सर्वच घटक हे सेट यू मध्ये आहेत पहा, कारण यू हा युनिव्हर्सल सेट आहे. आता कॉम्प्लिमेंट ऑफ ए, कॉम्प्लिमेंट ऑफ ए म्हणजे काय, तर यू मध्ये असणारे पण ए मध्ये नसणारे घटक. म्हणजे ए मध्ये एक्स वाय झेड एम एन, एक्स वाय झेड एम एन हे सोडून बाकीचे घटक म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ ए. म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ ए मध्ये कोणते येणार आहेत, पी क्यू आर यस आणि टी. व्हेन डायग्राम मध्ये पण पाहू शकतो आपण, ए मधले एवढे घटक सोडायचे, बाकीचे घ्यायचे पी क्यू आर यस आणि टी, हे कॉम्प्लिमेंट ऑफ ए झाले. कॉम्प्लिमेंट ऑफ बी, बी मधले एवढे सोडायचे, बाकीचे घ्यायचे एक्स वाय झेड यस आणि टी. एक्स वाय झेड यस आणि टी इथे बघते तर बी मध्ये सोडायचे, म्हणजे एम एन पी क्यू आर सोडायचे, एम एन पी क्यू आर हे सोडायचे. राहिले कोणते, एक्स वाय झेड यस आणि टी राहिले, ते फक्त कॉम्प्लिमेंट ऑफ बी मध्ये लिहिले. आता शेवटचं ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट, म्हणजे ए युनियन बी चे सगळे घटक सोडायचे, शिल्लक कोणते आहेत, यस आणि टी राहिला. पहा ए युनियन बी पहा, इथे सर्व घटक पहा कोणते कोणते आहेत ते, म्हणजे एक्स वाय झेड गेला, एम एन गेला, पी क्यू आर गेला, शिल्लक काय फक्त यस आणि टी, हा झाला कॉम्प्लिमेंट ऑफ ए युनियन बी. अशा प्रकारे पहा आपलं पहिलं प्रकरण जे आहे सेट्स ते आज संपलेलं आहे.